असो वा शेती, घाला विश्वासाचे कुंपण। राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन। घर, गोटा, पोल्ट्री फार्म, उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज, कंपाऊंड जाळी उत्पादक, किर्लोस्करवाडी रोड, आशीर्वाद कॉलनी समोर पलूस। प्रोप्रायटर योगेश बबनराव जाधव, आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंडची कामे करून मिळतील। सर्व प्रकारचे खिळे व बाइडिंग तार उपलब्ध। संपर्क 87 93 24 90 02 आणि 94 21 17 04 53। लोकसभेला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली राजू शेट्टींना मदत, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात पक्षादेश डावलून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विरोधी उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप करत महायुतीमधील सर्व पक्षांच्या नेत्यांनी निशिकांत पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी केली। आनंदराव पवार, राहुल महाडेक यांनी थेट नाव घेत हल्ला चढवला तर विक्रम पाटील यांनी नाव न घेता निशिकांत पाटील यांच्यावर आरोप केले। येथील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। यावेळी भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट, मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। विक्रम पाटील म्हणाले, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभा घेतल्या। पंतप्रधानांनी 400 पारचा नारा दिला आहे, मात्र त्यांच्या या प्रयत्नालाच प्रति आव्हान देत पक्षात पाहुणे म्हणून आलेल्या सर्व पदांचा लाभ उठवणाऱ्या नेत्याने धैर्यशील माने यांच्या विरोधात काम केले। आम्ही महायुतीच्या घटक पक्षातून नेत्यांकडे सामुदायिक तक्रार करणार आहोत। शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार म्हणाले, निशिकांत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांचा प्रचार सुरू केला होता। याची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना दिली होती। तरी सुद्धा पाटील यांचे कार्यकर्ते युतीच्या उमेदवाराविरुद्ध काम करत होते। 2019 विधानसभेतही त्यांनी बंडखोरी केली होती। त्यांच्या भोवती सल्लागार असलेल्या बच्चे कंपनीच्या सल्ल्यावरून धैर्यशील माने यांना विरोध करण्यात आला, त्यामुळे निशिकांत पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी। जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक म्हणाले, 2016 वनश्री नानासाहेब महाडिक, सदाभाऊ खोत यांनी विकास आघाडीत विक्रम पाटील, आनंदराव पवार हे ज्येष्ठ असतानाही निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन निवडून आणले। 8 दिवसात त्यांनी वेगळी चूल मांडत नगरसेवकांना धमकावण्यास सुरुवात केली। विधानसभेवेळी बंडखोरी केली। जॅकेट घालून आमदार होता येत नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर राजू शेट्टी यांचे काम केले, त्यामुळे निशिकांत पाटील यांची पक्षातून हकलपट्टी करावी। ही सगळी आता बाब करायला गेली, सगळ्या जनतेच्या इस्लामपूर मतदारसंघातल्या व इस्लामपूर शहरातल्या सगळ्यांना ही सगळी त्यांची दिशाभूल लक्ष द्यायला लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी ही सगळं धंदा बंद करावं आणि प्रामाणिक जर त्यांनी जर काम केलं असले भारतीय जनता पार्टीचे तर आम्ही त्यांच्या मागून उभं राहिलो असतो ना। तर गद्दारी करायची आणि दिशाभूल करायची असं जर असेल तर कोण त्यांच्या मागून राहील? फडणवीस साहेबांच्या समोर म्हणाले की मी फडणवीस साहेबांच्यासाठी जीव माझा देईन, फडणवीस साहेबांना शब्द देण्यासाठी मी जीव देईन आणि इकडे मात्र काम वर्षी करा नाही, कितपत योग्य आहे जिल्हाधीशांचा।